मित्रांनो, तुम्ही लोड बेरिंग स्लॅबचं घर बांधत असाल आणि जर तुम्हाला वरती स्लॅब टाकायचं असेल लोड बेरिंग स्लॅबचं, तर 7 फुटावरती फुल लिंटल टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की हे लोड बेरिंग स्लॅबची बिल्डिंग आहे आणि 7 फूट लेवलपर्यंत बांधकाम झालेलं आहे आणि 7 फुटावरती आपण फुल लिंटल टाकतो आहे. तुम्ही पाहत आहात की जिथं खिडक्या दरवाजे आहेत तिथे तर लिंटल आहेच, पण त्याचबरोबर जिथं फुल वॉल आहे त्या ठिकाणी सुद्धा लिंटल टाकलेलं आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही काम करून घेऊ शकता. बरेच जण प्रश्न विचारतात की लिंटल म्हणजे काय, किंवा लिंटल कट लिंटल टाकू शकतो का स्लॅबमध्ये. तर हे जे तुम्ही पाहतायत हे जे थप्पी चिरे बांधकाम केलेलं आहे मित्रांनो, 9 इंच रुंदीचं, आणि हे साधं बांधकाम आहे आणि याला आपण गुरु पॉइंटिंगसुद्धा म्हणजे हे बांधकाम करू शकतो, पण हे आत्ता सध्या साधं बांधकाम केलेलं आहे आणि याला पूर्ण 7 फुटावरती फुल रिंग म्हणजेच लिंटल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती 3 थर आपण बांधकाम करून त्याच्यावरती डायरेक्ट भिंतीवरती स्लॅब टाकणार आहोत. यालाच लोड बेरिंग स्लॅबचं घर म्हटलं जातं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा पिलर, RCC कॉलम पिलर वगैरे काही घेतलेलं नाही. 1/4 लेवलला एक रिंग घेतलेली आहे. तुम्ही पाहताय हा हॉल आहे आणि हॉलमधूनच जिना आहे आणि हे पूर्वाभिमुख वास्तू आहे. 2 BHKची ही बिल्डिंग आहे आणि हा एल टाईप जिना निम्मा टप्पा आपण केलेला आहे, पहिली फ्लाईट आणि दुसरा उर्वरित स्लॅबबरोबर याचं कास्टिंग आहे आणि याचं पूर्ण लोडिंग भिंतीवरती दिले गेलेले आहे. हा जो जिना दिसतो आहे तुम्हाला हा पूर्णपणे भिंतीवरती रेस्ट आहे आणि खाली प्लिन बीममध्ये म्हणजे जमिनीवरती रेस्ट आहे आणि यातून जे चाल सोडलेली आहे आणि ती स्लॅबबरोबर हा जिना कास्ट होणार आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही लोड बेरिंग स्लॅबचं काम करून घेऊ शकता. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील जरूर कमेंट करून विचारा आणि तुम्हाला जर 2D 3D प्लॅनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा तुम्ही पाहत आहात हा लोड बेरिंग जिना RCC जिना आहे आणि 10 इंच आणि 6 इंच अशा पद्धतीनं ट्रेड आणि रायझर्सची सायजेस आहेत आणि या ठिकाणी हे जे बार दिसत आहेत हे 12 mmचे बार्स आहेत आणि हे डायरेक्ट स्लॅबमध्ये रेस्ट होणार आहेत. आता आपण ह्या जिन्यावरून पाहतो आहे पूर्णपणे 7 फूट लेवलला पूर्ण रिंगचं काम म्हणजे लिंटलचं काम सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये 10, 12 mm, 8 mm आणि 10 mm असे 3 प्रकारचे स्टील वापरलं जातं. तर अशा प्रकारचं हे तुम्ही काम करून घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा डायरेक्ट वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.